जय महाराष्ट्र। कालच तरुण भारत वरती संध्याकाळी एक बातमी अखंड महाराष्ट्रामध्ये फिरत होती आणि ही बातमी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचली। तात्काळ त्यांनी नांदगाव साहेबांच्या माध्यमातून आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख जयराजदादा लांडगे यांना रात्री 12:30 दरम्यान फोन करून त्यांना ही सूचना केली की उद्याच्या उद्या या कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा न्याय हा मिळाल्याशिवाय तिथला मनसे सैनिक परत येता कामा नये असा आदेश सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी दिल्यानंतर आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख जयराजदादा लांडगे यांनी रात्री 1 आम्हाला फोन केला आणि तात्काळ त्या कुटुंबाला भेट देऊन त्यांना आधार देऊन त्यांचे जे काही प्रश्न असतील त्याचा रिपोर्ट तयार करून तो वरती वरिष्ठ लेवलला पाठवा आणि आम्ही या निमित्तानं एक आव्हान करतोय, प्रशासनाला आव्हान करतोय आणि आमचे लोकप्रतिनिधी आहेत आमदार साहेब प्रकाश आबिटकर यांनी देखील या कुटुंबाचा काहीतरी प्रश्न पंचायत समिती या ठिकाणी मांडला होता, तो त्यांनी तो पुढे घेऊन इथले प्रतिनिधित्व लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारावी अशी या निमित्तानं मी त्यांना विनंती करतोय आणि या निमित्तानं या व्हिडिओच्या माध्यमातून एक प्रशासनाला इशारा करतोय। जे तालुका स्तरावरती त्यांना सहकार्य मिळालंय मात्र वरिष्ठ लेवलला जे सहकार्य मिळत नाहीत त्यांनी जर या 2 या कुटुंबाला न्याय निवाडा जर करून नाही दिला तर मनसे स्टाईलनं वरिष्ठ लेवलला त्यांचा ऑफिसच्या खुर्च्या राहणार नाहीत, मनसे हा धनका दिला जाईल हा इशारा या निमित्तानं आम्ही देतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।